विद्यापीठानं पदवीला ज्या पद्धतीनं कॅरी ऑनचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर एमबीएच्या मुलांना सुद्धा कॅरी ऑनचा निर्णय लागू करावा अशी मागणी बहुजन स्टुडंट फोरमच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक मलिक रोकडे यांना देण्यात आलं यावेळी बहुजन स्टुडंट फोरमचे अध्यक्ष प्रवीण कांबळे आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ केगाव यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी सोलापूर विद्यापीठानं कॅरी ऑनचा निर्णय घेतला आहे तो निर्णय एमबीए च्या विद्यार्थ्यांना लागू करण्याबाबत प्रवीण कांबळे यांनी निवेदन देऊन आपलं मनोगत व्यक्त केलं सोलापूर विद्यापीठाने नुकतंच पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑनचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या कॅरी ऑनच्या निर्णयामुळे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ सेमच्या विद्यार्थ्यांना जे विषय गेलेले आहेत तरीसुद्धा त्यांना पुढं प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे याच्यामुळे पदवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं वर्ष वाचलेलं आहे परंतु हाच निर्णय पी जीच्या विद्यार्थ्यांना लागू नाही आहे उदाहरणार्थ हे एम बी एचे विद्यार्थी आहेत आणि एच्या विद्यार्थ्यांना कॅरोनचा निर्णय लागू नसल्यामुळे त्यांचं एक वर्ष वाया जात आहे तर या संदर्भात ज्या पद्धतीनं सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने पदवीच्या विद्यार्थ्यांना कॅरिओनचा निर्णय लागू केलेला आहे त्याच धर्तीवर एम बी एच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश द्यावा अशा पद्धतीची मागणी आज बहुजन स्टूडेंट फोरमच्या वतीने परीक्षा विभागाचे संचालक माननीय रोकडे सरांना करण्यात आलेली आहे